महापालिका निवडणुका आता थेट फेब्रुवारीत होणार आहेत, कारण वाढीव प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारनं रद्द केल्यामुळे जुन्या प्रभाग रचनेनुसार राज्यातील 23 महानगरपालिकांच्या निवडणुका फेब्रुवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे। या घडीची ही मोठी अपडेट आपण पाहतोय साम टीव्हीवर। नव्या निर्णयानुसार 2017 प्रभाग रचनेप्रमाणे निवडणुका घ्याव्या लागतील, त्यानुसार पुन्हा एकदा प्रभाग रचना करण्यासाठीच 2.5 महिने लागतील, तसंच बदललेली प्रभाग रचना आणि विधानसभेतही मंजूर करून घ्यावी लागेल आणि या सगळ्याला किमान 3 ते 4 महिने लागू शकतात अशी माहिती समोर येते। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेले। सुशांत, अशी एक माहिती समोर येते की फेब्रुवारीपर्यंत या निवडणुका पुढे जाऊ शकतात, खरं तर दिवाळीपर्यंत या निवडणुका अपेक्षित होत्या। अगोदरच यातल्या अनेक महापालिकांवर प्रशासक नेमण्यात आलेले आहेत, निवडणुकांचा कालावधी उलटून गेलेला आहे, असं असताना पुन्हा एकदा नवीन निर्णयामुळे या निवडणुका पुढे जात आहेत, काय अधिक माहिती आहे? नक्कीच विनोद सर, आपण जर पाहिलं तर कोरोना संकटामुळे अनेक महानगरपालिकांची मुदत संपूनही निवडणुका झालेल्या नाहीत, मात्र आत्ता कुठेतरी नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील अशी अपेक्षा होती। मात्र ठाकरे सरकारने जो निर्णय घेतला होता तो नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत शिंदे सरकारने बदलला। 2017 प्रभाग रचना करण्यात येतील आणि 2017 ज्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तशाच होतील असा निर्णय जो आहे तो नुकत्याच कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आणि त्यामुळे आता जी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जी आहे ती पुन्हा एकदा नव्याने सुरू करावी लागेल आणि याचसाठी आपण बघतोय 3 ते 4 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो। आपण बघतोय अजूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळे पावसाळी अधिवेशन कधी होणार याची देखील तारीख ठरलेली नाही, त्यामुळे जर या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचा नवीन पद्धतीने जर प्रक्रिया करायची असेल तर सुरुवातीला अधिवेशनात हा विषय मांडावा लागेल आणि तसा प्रस्ताव मंजूर करावा लागेल आणि त्यानंतरही सगळी प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे। त्यामुळे जर पाहिलं हा संपूर्ण जर कालावधी बघितला, वॉर्ड रचना असेल तसेच जी सोडत काढली जाणार ती जर रचना जर पाहिली तर त्याला अजून 2 ते 3 महिने लागतील, त्यामुळे कुठेतरी फेब्रुवारी महिना उजाडेल। आपण बघतोय नवी मुंबई असेल, वसई विरार महानगरपालिका असेल, त्यासोबत पुणे असतील, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, या महानगरपालिकांच्या मुदत जी आहे ती संपलेली आहे। मुंबई महानगरपालिकेची मुदत देखील संपलेली आहे आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार या संपूर्ण नवीन प्रक्रियेनंतर जवळपास फेब्रुवारी महिना उजाडू शकतो। अगदी सुशांत, धन्यवाद दिलेले या माहितीबद्दल। आपण पाहतोय की सुरुवातीला मुंबई वगळता 3 प्रभाग करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता, मात्र तो निर्णय बदलून आता 4 प्रभाग करण्याचा निर्णय मुंबई महापालिका वगळता शिंदे सरकारनं घेतला, त्यामुळे हा विलंब होणं अपेक्षित आहे।